नमस्कार, मी संदीप तामाने श्रीराजचे वडील. नमस्कार, मी बबीता तामाने श्रीराजची आई. आमचा श्रीराज हा लहानपणापासून खूप हट्टी होता आणि त्याच्यामुळे त्याला सायकलची खूप हौस होती. एक वेळेस तर त्याने त्या सायकलच्या हट्टापायी ना भरपूर घरामध्ये तांडव केला होता. भरपूर का आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला पोहायची खूप इच्छा होती. क्लास बुडून शाळा बुडून पोहायला वगैरे जायचं. पोहायला शिकला तो. हा, पोहायला शिकला आणि अभ्यासात पण खूप हुशार होता. आणि तो हा अभ्यासात खूप हुशार होता. त्याने कॉलेजचे शिक्षण पूर्ण केलं, बीएससी कम्प्लीट केलं. इव्हन लॉकडाऊन मध्ये एमएससी कम्प्लीट केलं. चांगले मार्क मिळवले त्याने. हा, आणि जॉबला त्याला गोव्याला. हो, गोव्यामध्ये त्याला जॉब मिळाला. आणि त्यावेळेस ही भजनचं स्थळ चालून आलं. आम्हाला हो चांगलं होतं स्थळ, नात्यातलं होतं, त्यामुळे मग आम्ही म्हटलं पाहूया. आणि नवरी चांगली असल्यामुळे आम्ही बिलेज होकार दिला. आणि साखरपुडा बी त्या लोकांनी खूप सुंदर आणि चांगल्या प्रकारे करून दिला, मोठा करून दिला. लग्नाचा सोहळा आहे ना, बधी पाहुण्यांनी खूप सुंदर पद्धतीने अरेंज केलेला आहे. आणि त्याचा तुम्ही जर पाहताय सर्व पाहुणे मंडळी कशा पद्धतीने सगळं काम आहे, लग्नाचं नियोजन वगैरे केले. हौशी आहेत आणि लोक एकदम. मुलगी पण छान आहे, मुलीचं शिक्षण वगैरे इकडे हुजूर पागाला झालेलं आहे, त्यामुळं मुलगी पण एकदम छान आहे. सुसंस्कृत आणि सुसंस्कृत आहे, संस्कार आहेत मुलीवर. आमच्या घरी आल्यानंतर सुद्धा तिच्यामुळे चांगलं घराला घर पण येईल, सगळ्यांना सांभाळून घेईन घरात पण. आणि येणारी सून ही आमची घरातली जरी सून म्हणून येत असली तरी ती मुलगी आहे आमची. असंच आम्ही म्हणजे हे करून घेऊ शकतो, तिला तशीच आम्ही सांभाळणार आहोत. त्यामुळे बधी पाहुण्यांनी जास्त काय तिची काळजी करायला पाहिजे असं काय मला वाटत नाही. दोन्ही परिवारांच्या विनंतीला मान देऊन सर्व पै पाहुण्यांनी ते उपस्थित राहून श्रीराज व दुर्गा यांना शुभ आशीर्वाद दिले, त्याबद्दल सर्वांचे आभार. पहिली मुलगी जन्माला आली ती म्हणजे दुर्गा, त्यामुळे आम्हाला पहिली मुलगी जन्माला आल्यामुळे खूपच आनंद झाला होता. मुलगी म्हणजे धनाची पेटी, त्यामुळे दुर्गा जन्माला आल्यामुळे आम्हाला खूप खूप आनंद झाला. ती एकदम शांत संयमी अशी आहे. बहीण म्हणजे बहीणच असते, तिची जागा कोणीच भरून काढू शकत नाही. लाडाची ग प्रेमाची ग एकुलती एक या बिस्किटाची खारी ग उधारीच्या दुनियेची तू माझी क्यूटशी राजकुमारी ग जिंदगी हसती या तू हसल्यावर. तर लग्न झाल्याच्या नंतर मी तिला खूप मिस करेल, पण या गोष्टीतून आपल्याला कसं तरी सावरायलाच लागणार आहे. तिला आम्ही लहानपणापासून एकदम लाडात आणि पहिली मुलगी असल्यामुळे छान वाढवली आहे. त्यानंतर तिला आम्ही आठवीनंतर हुजूर पागा शाळेत घातली. ती पहिल्यापासूनच खूप हुशार, दहावीला पण तिला 78% मार्क पडले. त्यानंतर आम्ही तिला 12वीपर्यंत हुजूर पागामध्येच होती. त्यानंतर तिला लॉकडाऊन पडल्याच्या नंतर विचारलं की तुला पुढं काय करायचंय, ती म्हटली मला इंजिनिअरिंग वगैरे साईडला नाही, मला इंटरनेट डिझाईन करायचंय. ठीक आहे, आम्ही मग तिला इंटरनेट डिझाईनमध्ये घातलं. ती तो कोर्स पूर्ण केला आणि 5-6 महिने तिने जॉब केला. नंतर हे श्रीराजचं स्थळ आलं आम्हाला, माझ्या मावस भावातर्फे आम्हाला ते स्थळ आलं. आम्हाला श्रीराज खूप आवडले, एक पर्सन म्हणून त्यांची फॅमिली वगैरे आम्हाला सगळं खूप खूप आवडलं, म्हणून आम्ही त्यांचा विचार केला. आणि लग्नाच्या नंतर सुद्धा जेवढं मी आता प्रेम तिच्यावर करतो तेवढं लग्नानंतर पण करत राहील. लव यू दिली. आतापर्यंत एवढ्या 20 वर्षांमध्ये दुर्गा आमच्या घरात हसत खेळत वावरत आहे, अशीच तिने सासरी पण वावरावं अशी माझी खूप इच्छा आहे. आणि ती वावरणार, कारण तसे तिला आम्ही संस्कार दिले. आतापर्यंत दुर्गा दुर्गा ही प्रत्येक गोष्टीमध्ये मला कामामध्ये याच्यामध्ये साथ दिलेली आहे तिने. तशीच तिने जर सासू सासऱ्यांना पण साथ दिली किंवा त्यांनी पण तिला मुलगी म्हणूनच सांभाळावी अशी माझी इच्छा आहे. आत्तापर्यंत सगळ्या कामामध्ये मी दुर्गा हे कर दुर्गा ते कर आणि आता ती घर सोडून जाणार आहे. त्याच्यामुळे मला खूपच वाईट वाट
संस्थेच्या शुभविवाह प्रसंगी आपण आपली उपस्थिती दर्शवली याबद्दल तुमचे मनापासून आभार।